चाप्टर एकोणावीस काश्मीर कथा का भाग एक सोपोरमधील नूरबागेतील एका छोट्याशा बंगलीतून अब्दुल मजीद दर बाहेर पडला सोबत त्याची आई शाह बेगम आणि बहीण रेहना होती लवकरच तो पाकिस्तानला जाणार होता त्याआधी आपल्या अम्मीला भेटावे म्हणून तो आपल्या या घरी आला होता अनेकांनी त्याला सोपोरमध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता या शहरात तशीही पाकिस्तानवाद्यांची संख्या अधिक हिजबुल मुजाहिदीनचा नेता सय्यद सलाहुद्दीनला मानणारे अनेक दहशतवादी तेथे होते अशा ठिकाणी जाणे धोक्याचे होते पण आईची ओढ त्याला तेथे घेऊन गेलीच सोपोर हे झेलमच्या काठावरचे शहर त्या नदीतले उल्लर मासे त्याचे आवडते तो भूमिगत असताना जंगलात कुठेतरी लपून बसलेला असताना त्याच्या अम्मीने कितीतरी वेळा या माशांचे कालवण त्याच्यासाठी पाठवून दिले होते फार प्रेम करायची ती तिला भेटल्याशिवाय कसे जायचे पाकिस्तानात हातचा नाश्ता खाऊन तो बाहेर कार आला नूरबाग हा मध्यमवर्गीय लोकवस्तीचा भाग त्यामुळे एरवी ही येथे वरदळ कमीच असते आणि ही तर रविवारची सकाळ होती बाहेर अजूनही बोचरी थंडी होती त्यामुळे रस्त्यावर फारसे कुणी नव्हते आम्ही आणि बहीण यांना खुदा हाफीज करून तो कारमध्ये बसणार इतक्यात तिथेच दबाव धरून बसलेले दोन तरुण रस्त्यावर आले आणि एका क्षणात त्यांनी ए के फोर्टी रायफलीच्या गोळ्यांनी अब्दुल दर याच्या अंगाची चाळण केली त्या गोळीबारात त्याची आई आणि बहीण दोघीही जखमी झाल्या काश्मीरमधील एक दहशतवादी मारला गेला साधा दहशतवादी नव्हता तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा चीफ कमांडर होता तो अतिशय चलाख तेवढा संवेदनशील एक खतरनाक संघटना चालवत होता तो पण आयुष्यात त्याने स्वतःच्या हाताने एकही हत्या केली नव्हती रॉचे तत्कालीन प्रमुख ए एस दुलत सांगतात हत्याच काय पण त्याने स्वतः एखादी गोळी तरी झाडली होती की नाही याबाबत शंका आहे त्याच्या हत्येची बातमी समजताच संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सन्नाटा पसरला या हत्येमागे कोण होते हे सर्वांनाच माहीत होते काही दिवसांपूर्वी त्याच्या जवळचा सहकारी मसुदियाला ठार मारण्यात आले होते त्याआधी त्याचा आणखी एक सहकारी फारुख मिरच्या गुढरित्या गायब झाला होता या सर्व हत्यांमागे सय्यद सलाहुद्दीन आणि आय एस आय होती हे कुणापासूनही लपून राहिले नव्हते गेल्या कित्येक महिन्यांपासून सलाहुद्दीन आणि अब्दुल दर यांच्यातून विस्तव जात नव्हता आय एस आयचा या दोघांवरही वरद असतं पण तिचे अधिकारीही आता दर याच्यावर नाराज होते त्यांच्या सांगण्यावरूनच सलाहुद्दीनने त्याची हिजबुल मुजाहिदीनमधून हाकलपट्टी केली होती पण दर ते मानण्यास तयार नव्हता या संघटनेत त्याला मानणारे त्याच्या जीवाला जीव देणारे अनेक तरुण अजूनही होते पाकव्याप्त काश्मीरातील कोटली मीरपूर जंगलमंगल हरिपूर आणि गडी दुपट्टा येथील शिबिरात त्यातले अनेक जण प्रशिक्षण घेत होते आपल्या नेत्याच्या हत्येची बातमी समजतात त्या शिबिरात हळकळोल निर्माण झाला अब्दुल दरच्या समर्थकांनी सलाहुद्दीन समर्थकांवर हल्ला चढवला ही हत्या म्हणजे रॉच्या अधिकाऱ्यांसाठी मोठाच धक्का होता अब्दुल दर याच्यासारख्या बड्या दहशतवादी नेत्याला भारताच्या बाजूला वळवून काश्मीरातील प्रक्रियेत भाग घ्यायला लावून रॉने आय एस आयला त्यांच्याच खेळात शह दिला होता दोन हजार दोनमधील जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक शांततेने पार पडली काश्मीरी जनतेने लोकशाहीच्या मार्गावर पुन्हा एकदा श्रद्धेने पाऊल ठेवले त्याच्या श्रेयाचा काही वाटा नक्कीच मजीद दर याचा होता या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली होती काश्मीरमधील एका कोठडीतून ए एस दुलत हे तेव्हा आय बीमध्ये होते एके दिवशी त्यांच्याकडे सुरक्षा दलांचा एक अधिकारी आला सांगू लागला की त्यांनी एका काश्मीरी दहशतवाद्याला पकडले होते त्याची चौकशी सुरू होती पण तो जे काही सांगतो आहे ते ऐकून वाटले की तुम्ही त्याच्याशी एकदा बोलावे त्या कोठडीत जाऊन दुलत यांनी त्या दहशतवाद्याची भेट घेतली त्याची इंटरोगेशन सुरूच होते बोलता बोलता अचानक त्याने दुलत यांना प्रश्न विचारला अब्दुल दर माहीत आहे का तुम्हाला दुलत त्यांच्या पुस्तकात लिहितात त्याला कोण ओळखत नाही जमाते इस्लामीच्या हिजबुल मुजाहिदीन या खतरनाक दहशतवादी गटाचा मोरक्या होता या ची या तो या ने संघटनेचे नेतृत्व होते मोहम्मद युसुफ शेख उर्फ सय्यद सलाउद्दीन याच्याकडे परंतु तो नावाचाच नेता संघटना चालवत होता तो अब्दुल मजीद दर तो मूळचा सोपोर मधला त्या शहराच्या हवेतच भारत विरोधाचे जंतू होते त्यामुळे तरुणपणीच तो शाबीर शहाच्या पीपल्स लीग या पाकिस्तानवादी संघटनेत सामील झाला हळूहळू त्याने स्वतःचा एक दहशतवादी गट तहरिक ए जिहाद ए इस्लामी स्थापन केला पुढे हा गट हिजबुल मुजाहिदीनमध्ये विलीन करण्यात आला तो तरुण दहशतवादी सांगत होता मजिद दर आता पाकिस्तानात आहे पण त्याला बहुधा परत काश्मीरमध्ये यायचे आहे त्याच्या पत्नीचा तसा आग्रह आहे पण यावर पुढे काहीच होऊ शकले नाही एकतर ते आय बीच्या कार्यकक्षेत येत नव्हते आणि आयबीने ते रॉकडे सोपवायचे तर तेही केले नव्हते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये दुलत यांची नियुक्ती रॉच्या प्रमुखपदी झाली आणि त्यांना या प्रकरणाची आठवण झाली मजीद दरला जाळ्या तोडण्याचे त्यांनी ठरवले त्याकरता रॉचे एक पथक त्यांनी स्थापन केले या पथकाचे पहिले काम होते मजीद दर याचे भूत आणि वर्तमान शोधून काढणे आणि त्याचबरोबर त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करणे त्याच्या भूतकाळातून एक गोष्ट समोर आली होती की पाकिस्तानबाबत त्याचा भ्रमनिराश झाला होता पाकिस्तानला काश्मीर प्रश्न सोडवण्यात अजिबात रस नसून ती भारताची जखम त्यांना सतत भळबळत ठेवायची आहे त्यात बळी जात आहेत ते काश्मिरीच नुकसान होत आहे ते काश्मीरचेच हे त्याला कळून चुकले होते दर पाकिस्तानात राहत होता पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्याने डॉक्टर शमीमा बदरू या काश्मीरी तरुणीशी विवाह केला होता प्रेमातच होता तो तिच्या तिनेही भारतात परतण्याचा हट्ट धरला होता ही सर्व माहिती आणि मुख्य म्हणजे तो आय एस आयला विटला होता हे समजल्यानंतर दुलत यांनी त्याच्याशी संपर्क साधला काम अवघड होते तो पाकव्याप्त काश्मीरात आय एस आयच्या विळख्यात होता त्या परिस्थितीत त्याला भेटणेही कठीण होते परंतु रॉच्या एजंटांनी नित्या ती कामगिरी साधली त्याला पटवले तो भारतात परतण्यास तयार होताच रॉने त्यासाठीची योजनाही आखली आता तो आय एस आयच्या तावडीतून कसा निसटणार हाच प्रश्न होता पण दरने तो स्वतः सोडवला ब्रिगेडियर रियाज हा त्याचा आय एस आयमधील हँडलर त्याला मजिदने थेटच सांगितले की त्याला भारतात परत जायचे होते पण आय एस आयचा एजंट बनून नवी दिल्लीने दहशतवाद्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती त्याचा फायदा घ्यायचा भारतात जायचे दिल्लीला चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि त्या आडून आय एस आयला अपेक्षित असलेल्या कारवाया करायच्या अशी भन्नाट योजना त्याने ब्रिगेडियर रियाजच्या कानावर घातली रियाजने त्याबाबत सलाहुद्दीनचा सल्ला घेतला ती योजना ऐकून सलाहुद्दीनही खुश झाला त्याचा होकार घेऊन ब्रिगेडियर रियाज आय एस आयचे तत्कालीन प्रमुख लेफ्टनंट जनरल मेहमूद अहमद यांना भेटला त्यांची परवानगी मिळाली आणि मजीद दरचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला तो गुपचूप दुबई मार्गे भारतात आला तो आल्याचे कोणालाही समजले नव्हते चोवीस जुलै दोन हजार रोजी अचानक तो श्रीनगरमध्ये अवतरला एक पत्रकार परिषद घेऊन त्याने भारताबरोबर एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा केली काश्मीर प्रश्नी दोन्ही बाजूंमध्ये समजोता हवा याकरता हे पाऊल आवश्यक असल्याचे त्याने सांगितले ही मोठीच गोष्ट होती आजवर कोणत्याही दहशतवादी संघटनेने अशी कृती केली नव्हती हिजबुल मुजाहिदीनसारख्या बड्या संघटनेने ती करावी ही महत्वाचीच बाब होती केंद्र सरकारनेही त्याच्या घोषणेला प्रतिसाद दिला आणि तीन महिन्यांची शस्त्रसंधी जाहीर केली यानंतर मग सुरू झाला चर्चेचा सिलसिला तीन ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहसचिव कमल पांडे अन्य काही अधिकाऱ्यांसह काश्मीरला आले मजीद दरच्या चार कमांडरशी त्यांनी चर्चा केली बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा हा चर्चेचा कलकलाट अधिक करणं असतो हे तेव्हा काश्मीरच्या लक्षात आले पण हा आवाज आय एस आयला सहन होण्यासारखा नव्हता मजिदर याने शस्त्रसंधीची घोषणा केलेला पंधरा दिवसही होत नाहीत तोच पाकिस्तानातून सय्यद सलाहुद्दीनने त्यावर बॉम्ब गोळा टाकला हिजबुल मुजाहिदीन शस्त्रसंधी मागे घेत असल्याची घोषणा त्याने केली दर रॉच्या मदतीने पाकिस्तानच्या विरोधात काम करत असल्याचे आता पावे तो आय एस आयच्या लक्षात आले होते त्याच्यासारख्या बड्या दहशतवाद्याने आपल्या संघटनेसह भारताच्या पायाशी जाणे याचा अर्थ काश्मीरातील स्थानिक दहशतवाद संपणे असा होत होता आय एस आयने मजिद दरला संपवण्याची तयारी सुरू केली इकडे मजिद दरने शस्त्रसंधी कायमच ठेवली होती तो भारताशी चर्चेसाठी काश्मीरातील विविध गटांना आणि त्यांच्या नेत्यांना तयार करण्याच्या मार्गाला ला लागला होता आय एस आयकडून त्याच्यावर दबाव वाढत होता पण दोन हजार एक नंतर आय एस आय अधिकाऱ्यांचे फोन घेणेही बंद केले यानंतर सलाहुद्दीनच्या मदतीने आय एस आयने मजिदरच्या समर्थकांचे हत्यासत्र सुरू केले परंतु आता पावे तो काश्मीरी लोकांचा हिंसाचारावरचा विश्वास उडाला होता पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या धोरणामुळे त्यांचा दिल्लीवरील विश्वास पुन्हा वाढू लागला होता याचे प्रत्यंतर दोन हजार दोनच्या विधानसभा निवडणुकीत आले मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात त्या पार पडल्या हा पाकिस्तानला मोठा झटका होता एवाना मजिदर याने पाकिस्तानात पुन्हा जाण्याचे ठरवले होते हुरियत परिषदेचे नेते अजूनही आय एस आयच्या अंमलाखाली होते त्यांची व्यसन सैल करणे आवश्यक होते त्याला ते आय एस आयला पटवून द्यायचे होते पण तो पाकिस्तानात जाऊ शकला नाही तेवीस मार्च दोन हजार तीन रोजी आय एस आयच्या मारेकऱ्यांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले एवढेच नव्हे तर त्यानंतर तर्त्यान तीन वर्षांनी इटालियन माफियांप्रमाणे आय एस आयने मजिद दरची पत्नी डॉक्टर शमीमा बेगम हिच्यावर मारेकरी घातले श्रीनगरच्या छानपोरा भागातील लालनगरमध्ये ती राहत असे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास तिच्या घरात घुसून तीन दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला त्यातील तीन गोळ्या तिला लागल्या पण त्या हल्ल्यातून ती बचावली रॉच्या माहितीनुसार ते मारेकरी म्हणजे हिजबुलचेच दहशतवादी होते आणि त्यातला एक तर मजिद दरचा जवळचा साथीदार होता का उठले होते ते तिच्या जीवावर तर मजीद दर भारतात परतला यामागे तिचाही हात होता आय एस आयने हिजबुलच्या त्या दहशतवाद्यांच्या मनावर हे बिंबवले होते की तिने मजीद दरला भारतात आणले कारण ती रॉची एजंट होती हा हेरगिरीचा हिंसक खेळ नेहमीच्या राजकारणाच्या मागे चालणारा राजकारण बदलवणारा राजकारण घडवणारा काश्मीरमधील या राजकारणाला सुरुवात झाली होती ती फाळणीनंतर लगेचच दोन युद्धेही झाली त्यावरून त्यानंतर जनरल झिजा उल हक यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ऑपरेशन ट्यू पॅकला सुरुवात केली आय एस आयच्या सहाय्याने काश्मीरात दहशतवाद पेरण्याची ती मोहीम पण हेरगिरीच्या त्यांच्या त्या हिंसक खेळाला खऱ्या अर्थाने वेग आला तो बेंजीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आल्यानंतर गवत खाऊन जगायची वेळ आली तरी चालेल पण अनुबॉम बनवूच अशी वल्गना करणाऱ्या जुल्फिकार अली भुट्टो यांची ती कन्या रॉच्या मदतीने पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करणाऱ्या खुद्द झिया यांच्या हत्येचा एकदा नव्हे तर दोनदा प्रयत्न करणाऱ्या मुर्तजा भुट्टो यांची धाकटी बहीण आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टीने रॉची एजंट बेनजीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी त्या आल्या त्या योगायोगानेच म्हणायची डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांचा कराचीत असिफ अली झरदारी यांच्याशी विवाह झाला काही महिन्यातच त्या गर्भवती झाल्या त्यांना दिवस गेल्याचे समजताच दूर्त झियांनी एक राजकीय खेळी केली एक मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पाकिस्तानची असेंब्ली बरखास्त करून सरळ नोव्हेंबरमध्ये निवडणुका जाहीर केल्या योजना अशी की गर्भवती बेनजीर निवडणुकीच्या धामधुमीत उतरू शकणार नाहीत त्यांच्या वाटेत सर्व प्रकारचे अडथळे आणण्याचे झियांचे प्रयत्न सुरूच होते परंतु अचानक ऑगस्ट महिन्यात त्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आणि सगळेच पार्टी फिरले आय एस आयने उभ्या केलेल्या इस्लामी जमूरी इतिहादचा जहेरी सनातनी प्रचार मतदानात केलेली हेराफेरी या सगळ्यांवर मात करून बेंझिर यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने यश मिळवले पण पूर्ण बहुमतापासून तो पक्ष दूरच राहिला अखेर बेंझिर यांनी मुतहिदा कौमी मुवमेंटशी युती केली परिणामी लष्कराचा आणि आय एस आयचा विरोध असताना नाईलाजाने का होईना परंतु राष्ट्राध्यक्ष गुलाम इसहा खान यांना सत्ता स्थापनेसाठी बेनझीर यांना पाचारण करावेच लागले राष्ट्राध्यक्षांच्या या नाईलाजालाही एक कारण होते ते होते अमेरिकेचा दबाव लष्कर आणि आय एस आय यांनी त्यापुढे मान तुकवली खरी पण आपल्या काही अटी घालून त्यातील एक अट होती लष्कर प्रमुखपदी जनरल मिर्झा अस्लम बेग हेच राहतील आणि दुसरी होती लेफ्टनंट जनरल हमीद गुल हे आय एस आयचे प्रमुखपद सांभाळतील बेन्झीर यांच्यासमोर या अटी मान्य करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते त्यांनी त्याला होकार दिला पण त्याने आय एस आय आणि लष्कर यांचे समाधान झालेले नव्हते त्यांना एक महिला पंतप्रधान व्हावी हेच मुळात मान्य नव्हते पाकिस्तानचा विचार करताना एक बाब नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तानात कोणतेही नागरी सरकार सत्तेवर आले की त्याचा पहिला प्रयत्न असतो तो, तो भारताबरोबरचे संबंध सुधारण्याचा किमान त्यांची भाषा तरी तशी असते नंतर ती बदलत जाते याचे कारण तेथील लष्कर देशाच्या धोरणांबाबत आपल्याकडे कायमस्वरूपी नकाराधिकार राहील हेच तेथील लष्कराने पाहिलेले आहे आय एस आयच्या कारभारात कोणीही हस्तक्षेप केलेला त्यांना चालत नाही नवाज शरीफ यांना केंद्रीय राजकारणात आणले ते आय एस आयनेच आय एस आयचे तत्कालीन प्रमुख लेफ्टनंट जनरल गुलाम जिलानी यांनी झियांकडे शरीफ यांची शिफारस केली होती पण त्यांनाही कधी आय एस आयने आपल्याहून मोठे होऊ दिले नाही बेंझिर यांनी सत्तेवर येताच भारतापुढे मैत्रीचा हात धरला या संदर्भात रॉच्या एका विश्वासार्ह सूत्राने दिलेली एक हकीकत बी रमन यांनी कॉबॉईज ऑफ रॉमध्ये नमूद केली आहे बेंजिर यांच्या शांतता प्रयत्नांवर आणि त्याबाबतच्या आय एस आयच्या ती प्रकाश टाकते बेंजिर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर चर्चा सुरू होती त्यात बोलता बोलता यांनी आय एस आय प्रमुख लेफ्टनंट जनरल हमीद गुल यांना स्पष्टच सुनावले तुम्ही भारताविरोधात खलिस्तानची कार्ड खेळत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या विरोधात सिंध कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे तुम्ही शीख कार्डचा वापर थांबवा भारतीय पोलिसांना हवे असलेले काही शीख नेते पाकिस्तानात राहत आहेत त्यांना भारताच्या हवाली करा रॉच्या त्या सूत्राच्या म्हणण्यानुसार त्यावर हमीद गुल म्हणाले की मोहतरमा भारताचे पंजाब राज्य अस्थिर ठेवणे हे पाकिस्तानी लष्करात दोन अधिक डिव्हिजन तोही कवडीचाही खर्च न करता ठेवण्यासारखे आहे शीख कार्ड चालू नये असे तुमचे म्हणणे असेल तर ठीक आहे नव्यात दोन डिव्हिजन मंजूर करा पाकिस्तानच्या दृष्टीने रास्तच युक्तिवाद होता तो यांचे बोलणेच खुंटले त्यापुढे त्यावर हमीद गुल यांनी त्यांना सांगितले की सिंधची काळजी करू नका तेथील परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली जाईल तरीही भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे बेंझेरियांचे प्रयत्न सुरूच होते एकोणतीस ते एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीत इस्लामाबादेत सार्क देशांची शिखर परिषद झाली या परिषदेला भारताचे पंतप्रधान राजीव गांधीही उपस्थित होते या परिषदेदरम्यान बेंझिरियांनी राजीव आणि सोनिया यांच्या सन्मानार्थ खास रात्रभोजन ठेवले होते आसिफ अली जरदारी आणि बेंझिर यांच्या मातोश्री नुसरत बेगम हेही त्या भोजनात उपस्थित होते नंतर आपल्या काही निकटवर्तीयांना त्या भोजनाची आठवण सांगताना राजीव गांधी म्हणाले होते आय एस आयकडून आपल्या भोजनगृहातील संभाषण टिपले जात असल्याच्या संशयाने त्यावेळी बेंझिर काहीशा अस्वस्थ वाटत होत्या आणि त्यांचा संशय खराही होता बेंझिर यांच्या सर्व हालचालींवर आय एस आयची पाळत होतीच त्यांचे फोन टॅप केले जात होते त्यांचा वावर असलेल्या खोल्यांमधील संभाषण टिपण्याची व्यवस्था केलेली होती या भोजनाच्या दुसऱ्या दिवशी राजीव यांच्याशी झालेल्या स्वतंत्र चर्चेत बेंझिर यांनी एकमेकांच्या अण्वस्त्रांवर हल्ला न करण्यासंबंधीचा करार आणि सियाचेन हे दोन मुद्दे उपस्थित केले दोन्ही देशांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सीमेवरील लष्कराच्या संख्येत कपात करण्याचे त्यावेळी ठरले लष्कर प्रमुख मिर्झा अस्लम बेग यांची धोरणे आक्रमक असल्याने त्यांना त्या पदावरून हटवावे अशी सूचना त्यावेळी राजीव गांधी यांनी दिली हे सारे आय एस आयला समजणारच होते यानंतर आय एस आयच्या अधिकाऱ्यांनी बेंझीर यांच्या भोवती जाळे आवळण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानात बेंझीर सरकारविरोधात लष्कर असा पडद्यामागचा संघर्ष सुरू झाला या संघर्षात काश्मीरमधील दहशतवादाची पाळेमुळे दडलेली आहेत या लढाईतील पहिली चकमक मात्र बेन्झीर यांनीच जिंकली मार्च एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मा लेफ्टनंट जनरल गुल यांनी एक धाडस केले अफगाण मुजाहिदीन आणि ओसामा बिन लादेनचे अनुयायी यांच्या मदतीने त्यांनी जलालाबाद येथील अफगाणी सैन्याच्या तळावर हल्ला चढवला अफगाणिस्तानात तेव्हा डॉक्टर नजीबुल्ला अहमद झाई यांचे सरकार होते ते अफगाणी गुप्तचर संस्था खादचे माजी प्रमुख रॉचे मित्र फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अफगाणिस्तानातून सोव्हिएत फौजांनी माघार घेतल्यानंतर नजीब सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल अशी भावना निर्माण झाली होती पाश्चात्य देशांकडून आपल्या सरकारलाही तसे सांगण्यात येत होते अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी असा सल्ला वरिष्ठ पातळ्यांवरून देण्यात येत होता त्यावेळी इराकच्या प्रमुखपदी होते ए के वर्मा राजीव गांधी यांनी त्यांना आदेश दिला की त्यांनी काबूलमधील भारतीय मिशनला न कळवता गोपनीयरित्या तेथे जावे आणि अफगाणिस्तानात नेमके काय चालले होते ते पाहून यावे वर्मा यांनी त्यासाठी व्ही बालचंद्रन या रॉच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत घेतले दोघेही एका परदेशी विमान कंपनीच्या विमानाने गुपचूप काबूलला गेले तीन दिवस ते काबूलमध्ये राहिले तेथील आपल्या कॉन्टॅक्ट्सना ते भेटले परत आल्यावर त्यांनी राजीव गांधींना आपला अहवाल दिला की नजीब सरकारला लागलीच कोणताही धोका नाही ते आणखी सहा महिने मुजाहिदीन फौजांना रोखू शकले तर त्यांचेच सरकार दीर्घकाळ कायम राहू शकेल बर्मा यांचे हे म्हणणे शंभर टक्के खरे ठरले मार्च एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मा सोवियत रशियाने नजीब सरकारला केली जाणारी मदत पूर्णतः थांबवली मुजाहिदीनांशी लढताना त्यांना हवाई दलाचे मोठे सहाय्य मिळत होते पण रशियाची मदत थांबली आणि त्यांचे हवाई दल पांगळे पडले विमानात भरायला इंधनच उरले नव्हते त्यांच्याकडे तिकडे मुजाहिदीनांच्या पाठीशी पाकिस्तानी आय एस आय होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये तालिबान यांनी नजीब यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले पण मार्च एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नजीब सरकार बळकट होते र प्रमुख वर्मा यांना त्यांच्या कॉन्टॅक्टकडून जे समजले होते ते आय एस आय प्रमुख हमीद गुल यांना कळाले नव्हते एकदा पासून ऐंशी किलोमीटर वर असलेल्या जलालाबादवर कब्जा केला की नजीब सरकारचे दिवस भरलेच असा त्यांचा होरा होता पण यांच्या फौजेने दोन महिने तो किल्ला लढवला आय एस च्या पाठिंब्याने लढणाऱ्या तालिबानी मुजाहिदीन फौजेचा त्यांनी दुवा उडवला अनेक बंडखोर मारले गेले त्यात हा आय एस ला मोठाच धक्का होता तशात ही मोहीम बेनजीरज नव्हे तर लष्कर प्रमुख बेग यांचीही परवानगी न घेताच हमीद गुल यांनी राबवली होती यांनी त्यांच्या या उलटलेल्या साहसाचा फायदा उठवला जून एकोणीसशे नव्वदमध्ये एके दिवशी यांनी बेग यांना फोन केला आणि आपण मेजर जनरल शमसूर रहमान कल्लुए यांची आय एस आयच्या प्रमुखपदी नियुक्ती करत असल्याचे सांगितले कल्लुए हे भुट्टो घराण्याप्रती निष्ठा असलेले निवृत्त अधिकारी त्यांच्या नियुक्तीतून यांनी स्वतःला आय एस आयपासून असलेला धोका कमी केला होता या अपमानाचा बदला घेण्यासाठी गुल यांनी यांच्या विरोधात त्या रॉच्या एजंट होत्या त्यांनी आय एस आयचा विरोध असतानाही भारताच्या ताब्यात चार शीख सैनिकांना दिले अशा बातम्या पेरल्या नवाज शरीफ यांच्या मदतीने बेंझिरविरोधात वातावरण पेटवले या सरकारविरोधात इतर बाबतीतही लोकांमध्ये असंतोष होताच अशा परिस्थितीत पाकिस्तानातील कोणताही नागरी जे करतो तेच यांनी केले राष्ट्रवाद भडकावणे आणि शत्रू राष्ट्रविरोधात वातावरण तयार करणे हा आपली सत्ता मजबूत करण्याचा जवळचा मार्ग त्यातून लष्कराचेही समाधान होणार होते यांनी हे ओळखून काश्मीरचा मुद्दा तापवण्यास सुरुवात केली जम्मू काश्मीर पाकिस्तानच्या नकाशाला जोडणारी कणखर पंतप्रधान म्हणून इतिहासात आपले नाव नोंदवले जावे ही त्यांची इच्छा होतीच आय एस आय प्रमुख कल्लुए यांना बोलावून त्यांनी काश्मीरमधील जिहादी दहशतवाद्यांना लागेल ती मदत देण्याचे आदेश दिले याबाबतीत त्यांनी आय एस आयला ला हस्त दिला हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला काश्मीरच्या इतिहासात दहशतवादाचा नवा अध्याय सुरू झाला काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट सारख्या संघटना दहशत पसरवत होत्याच आय एस आयकडून कडून त्यांना पूर्वीपासूनच मदत मिळत होती एकोणीसशे एकोणनव्वद नंतर त्यात वाढच होत गेली त्या सुमारे एका वर्षात जम्मू काश्मीरमध्ये तीसहून अधिक दहशतवादी संघटना उदयाला आल्या हिजबुल मुजाहिदीन म्हणजे पवित्र लढवय्ये ही त्यातली महत्त्वाची पाकिस्तानातील जमाती इस्लामीचे ते अपत्य धार्मिक कट्टरतावादी प्रवृत्तीला खतपाणी घालणे कट्टरतावादाकडे झुकलेल्या तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त करणे त्यांना प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे पुरवणे आणि त्यांचा वापर करून भारतीय लक्ष्यांवर हल्ले चढवणे ही आय एस आयची नीती होती त्याकरता पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण शिबिरे उभारण्यात आली काही काश्मीरी तरुणांना अफगाणिस्तानात नेण्यात आले तेथे ते राहून त्यांनी तालिबान्यांपासून धडे घ्यावेत हा त्यामागचा हेतू तेथेही प्रशिक्षण शिबिरे उघडण्यात आली नजीबुल्ला सरकारकडून वेळोवेळी त्याबाबत भारत सरकारला कळवण्यात येत होते परंतु राजीव गांधी यांचा बेंजीर सरकारवर जरा जास्तच विश्वास होता बेंजीर यांनी खलिस्तानवाद्यांना केली जाणारी मदत कमी केली मग त्या काश्मीरमध्ये कशाला दहशतवाद वाढवतील असा त्यांचा तर्क होता त्यामुळे काश्मीरमधील चिघळत चाललेल्या परिस्थितीकडे राजीव सरकारचे दुर्लक्ष झाले ते लक्षात आले तेव्हा बराच उशीर झाला होता राजीव गांधी यांचे पंतप्रधानपद गेले होते आणि विश्वनाथ प्रतापसिंह यांचे राष्ट्रीय आघाडी सरकार आले होते एवढे करूनही बेंजिरियांना त्याचा फारसा फायदा झालाच नाही ऑगस्ट एकोणीसशे नव्वदमध्ये राष्ट्राध्यक्ष गुलाम इशा खान यांनी बेंजिरियांचे सरकार बरखास्त केले त्याआधीही बेंजिरियांना हटवण्याचे प्रयत्न झाले होते ऑपरेशन मिड नाईट जॅकल हा त्यातलाच एक प्रयत्न नागरी सरकारच्या नियंत्रणाखाली नसलेले लष्कर आणि गुप्तचर संस्था कशाप्रकारे धुमाकूळ घालू शकतात त्याचा तो एक छोटासा नमुनाच होता त्या मोहिमेचे सूत्रधार होते बेंजीर यांनी पदच्युत केलेले हमीद गुल फार विचित्र गुंतागुंतीचे प्रकरण होते ते ऑपरेशन मिड नाईट जॅकलचे हे नाट्य घडले सप्टेंबर ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बेंजीर सरकारविरोधात असेंब्लीमध्ये अविश्वास ठराव येणार होता तो मंजूर व्हावा यासाठी ब्रिगेडियर इम्तियाज अहमद आणि मेजर मोहम्मद आमिर या आय एस आयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेंझिरियांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या काही खासदारांना गाठले सरकार सरकारविरोधात मतदान करण्यासाठी त्यांना भरपूर पैसे देऊ केले या षडयंत्राच्या सूत्रधारांना बेंजिरियांच्या ऐवजी नवाज शरीफ हवे होते परंतु पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ब्युरोला म्हणजे पाकिस्तानच्या आय बीला त्याचा पत्ता लागला पाकिस्तान आय बीच्या गुप्तचरांनी या आय एस आय अधिकाऱ्यांवर पाळत ठेवली त्यांच्या आणि पी 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 खासदारांच्या गुप्त बैठका गुपचूप रेकॉर्ड केल्या एके दिवशी नवाज शरीफ आणि या आय एस आय अधिकाऱ्यांची गुप्त बैठक होणार होती ती माहिती मिळताच पाकिस्तानी आय बीने तेथे ते सापळा लावला परंतु ऐनवेळी शरीफ तेथे ते आलेच नाहीत त्यांना त्या ते सापळ्याची खबर आधीच लागली होती पाकिस्तानी आय बीकडे या कारस्थानाच्या व्हिडिओ कॅसेट्स असल्याची खबर लागल्यानंतर आय एस आय प्रमुख कल्लुए यांनी त्या कॅसेट्स ताब्यात घेतल्या आणि या, या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला या अधिकाऱ्यांवर लष्करी न्यायालयात खटला चालला पण अखेरपर्यंत या कटाचे खरे सूत्रधार समोर आलेच नाहीत त्याबाबतचे अनेक प्रवाद आहेत जर्मन इतिहासकार आणि आय एस अभ्यासक हाईन कॅसलिंग सांगतात हे सगळे प्रकरण रचले होते कल्लुए यांनीच तेही बेंझिर यांना मदत करण्याच्या हेतूने म्हणजे त्यांच्या पक्षातील कोणते खासदार गद्दार आहेत हे आधीच समजले तर त्यांचा बंदोबस्त करता येईल हे त्यांचे उद्दिष्ट होते असे म्हणतात परंतु त्यासाठी त्यांनी निवडलेली माणसे चुकली ती हामिद गुल यांना जाऊन मिळाली गुल यांनी नवाज शरीफ यांच्यासाठी कल्लुए यांचा हा डाव उलटा फिरवला या प्रकरणातले दोषी अधिकारी ब्रिगेडियर इम्तियाज अहमद हे मात्र वेगळेच सांगतात एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मिडनाईट जॅकलमागे खुद्द लष्कर प्रमुख असलम बेग असल्याचे म्हटले होते मेजर मोहम्मद आमिर मात्र कल्लुए यांच्याकडेच बोट दाखवत होते सगळेच गुढ यानंतर सुमारे वर्षभरातच बेन्झिर यांचे सरकार पाडण्यात आले परंतु तोवर पाकिस्तानातील जनतेसाठी काश्मीर हा जीवनमरणाचा मुद्दा बनवण्यात त्या यशस्वी ठरल्या होत्या हा मुद्दा किती भावनाशील होता याचा प्रत्यय बेंझिर यांच्याच एका सभेच्या वृत्तांतातून येतो ही मार्च एकोणीसशे नव्वदमधील गोष्ट इस्लामाबादपासून तीस किलोमीटर अंतरावरील मनकियाला येथे एका स्टील डेपोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता उन्हाळ्याचे ते दिवस रणरणते ते ऊन होते सभेसाठी उभारलेल्या शामियान्यात गर्दी अशी नव्हतीच होते ते लोकही बहुधा पीपीपीच्या कार्यकर्त्यांनी पकडून आणले असावेत यांच्या भाषणात त्यांना जराही रस नव्हता त्या बोलत होत्या लोक अस्वस्थपणे बसून होते बोलता बोलता काश्मीरचा मुद्दा आला काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाऱ्याचे आम्ही समर्थन करतो त्यांना सर्व प्रकारची नैतिक आणि राजकीय मदत आम्ही देऊ असे त्या म्हणाल्या आणि समोरच्या गर्दीच्या अंगात जणू वीज संचारली एकाने घोषणा दिली ले के राहेंगे काश्मीर पाठोपाठ गर्दी गरजू लागली बेन झीर हाच मुद्दा आपला राजकीय तारणहार असल्याचे बेनझीर यांनी चांगलेच ओळखले होते अनेकांना हे माहीत नाही इतिहासही याविषयी फारसे बोलत नाही परंतु याच मुद्द्यावरून एकोणीसशे नव्वदच्या त्या उन्हाळ्यात भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या जवळ आले होते राजीव गांधी यांच्या विरोधातील बोफोर्स प्रकरण त्यावरून व्ही पी सिंह आदी केंद्रीय मंत्र्यांनी दिलेले राजीनामे राष्ट्रीय आघाडीची स्थापना सार्वत्रिक निवडणुका त्यात झालेला काँग्रेसचा पराभव अशा वातावरणातून देश जेव्हा जागा झाला तेव्हा लक्षात आले की काश्मीर प्रश्न हाताबाहेर गेला होता दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या व्ही पी सिंह सरकार पहिला पैस प्रसंग उभा राहिला तोच मुळी काश्मीरमधला केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची तेवीस वर्षीय डॉक्टर कन्या रुबिया हिच्या अपहरणाचा श्रीनगरच्या नौगाममधील लाल देद मेमोरियल महिला हॉस्पिटलमध्ये ती इंटर्नशिप करत होती आठ डिसेंबरला दुपारी पावणे चारच्या सुमारास हॉस्पिटलची ड्युटी संपवून एका मिनी बसमधून ती घरी चालली होती घरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर चार दहशतवाद्यांनी ती बस थांबवली आणि एका मारुती कारमधून तिला पळून नेले हे कृत्य केले होते जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी प्रमुख पद सांभाळलेले ए एस दुलत हे तेव्हा काश्मीरमधील आय बीचे प्रमुख होते अपहरणाची बातमी आली तेव्हा ते जम्मूमध्ये होते दुसऱ्या दिवशी सकाळीच ते विमानाने श्रीनगरला आले त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढे दहशतवाद्यांशी वाटाघाटी झाल्या जे के एल एफ चा एरिया कमांडर शेख अब्दुल हमीद गुलाम नबी बट नूर मोहम्मद कलवाल आणि मुश्ताक अहमद झरगर या चार दहशतवाद्यांना सोडावे अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती व्ही पी सिंह सरकारने ती मान्य करण्याचे ठरले पण त्यात एक अडचण होती त्या अडचणीचे नाव फारुख अब्दुल्ला ते तेव्हा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते या दहशतवाद्यांना सोडण्यास त्यांचा विरोध होता या संदर्भात केंद्रीय मंत्री इंद्रकुमार गुजराल आणि आरिफ मोहम्मद खान हे आय बी प्रमुख एम के नारायण यांच्यासह त्यांना भेटण्यास गेले होते दुलत यांनीच ती बैठक ठरवली होती त्यावेळी अब्दुल्ला सांगत होते सरकार ठाम राहिले तर ते दहशतवादी आणखी काही दिवसातच रुबियाला सुखरूप सोडतील पण सरकार झुकले तर दहशतवादाची धरण फुटी होईल सरकार झुकले यातील झरघर याला पुढे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अटक करण्यात आली पण कंदहार विमान अपहरण्याच्या वेळी त्याची पुन्हा सुटका करण्यात आली त्यावेळीही अब्दुल्ला यांनी विरोध केला होता दुलत सांगतात त्यावेळी संतापलेच होते ते जसवंत सिंह यांना फोन करून आप जो कर रहे है गलत कर रहे हे अशा शब्दात त्यांनी सुनावले होते अखेर दिल्लीचा खूपच दबाव आल्यानंतर एक वेळ मसूद अजहर आणि ओमर शेख या दोन दहशतवाद्यांना सोडीन पण झरगर या काश्मीरी दहशतवाद्याला अजिबात सोडणार नाही हत्यारा आहे तो असा पवित्र त्यांनी घेतला होता पण त्यांना दिल्ली पुढे झुकावे लागले कारण दिल्ली सरकार दहशतवाद्यांपुढे झुकले होते यानंतर एप्रिल एकोणीसशे नव्वदमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा दोन नागरिकांचे अपहरण केले आधीच्या प्रकरणात सरकारला जनविरोधाचा मोठा सामना करावा लागला होता त्यामुळे यावेळी सरकारने दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य न करण्याची कडक भूमिका घेतली दहशतवाद्यांनी त्या दोन्ही ओलिसांना ठार मारले यातून देशभरात वी पी सिंह सरकारविरोधात संताप निर्माण झाला दहशतवाद्यांचे आत्मबल वाढवणाऱ्या अशाच या घटना होत्या या, हो या दोन्ही प्रकरणात रॉला अजिबात सहभागी करून घेण्यात आले नव्हते यानंतर मात्र काश्मीरच्या मंचावर रॉचा प्रवेश झाला मे एकोणीसशे नव्वदमध्ये बी पी सिंह सरकारने रॉचे माजी प्रमुख गिरीशचंद्र सक्सेना यांची जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती केली तत्पूर्वी राज्यपालपदी होते जगमोहन मल्होत्रा राजीव गांधी यांच्या विश्वासातले ते पण वी पी सिंह सरकारच्या काळात त्यांचे आणि राजीव यांचे बी नसले जगमोहन भाजपच्या जवळ गेले पुढे ते भाजपमध्येच गेले त्यांच्याच काळात जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम दरी वाढली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी जगमोहन यांनी राज्यात पशुहत्याबंदी केली अशा घटनांचा फायदा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील अतिरेकी शक्तींनाच होतो त्यांनी तो उठवला मुस्लिम दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडितांविरोधात मोहीम सुरू केली काश्मीरी पंडितांचे सर्वात मोठे स्थलांतर याच काळात घडले सक्सेना यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आय एस आयच्या कारवाया रोखण्यासाठी रॉला पाचारण केले दहशतवाद्यांविरोधातील लढाई भारतीय सुरक्षा रक्षक आणि आय बी लढतच होती परंतु या लढाईतील दुसरी एक आघाडी होती तेथे रॉची आवश्यकता होती ती आघाडी होती सायवरची जम्मू काश्मीर हे राज्य भारतापासून फोडायचे तर तेथील जनतेत दुभंग निर्माण झाला पाहिजे हे आय एस आयला कोणी शिकवण्याची आवश्यकता नव्हती काश्मीरमधील मुस्लिम समाज एकोणीसशे सत्तेचाळीसच्या युद्धात भारताबरोबर होता बांगला युद्धात बंग भाषिक मुस्लिमांनी भारताला साथ दिली होती त्यांना भारतापासून फोडायचे तर हिंदू मुस्लिम अशी दरी निर्माण करणे आवश्यक होते त्यांच्यात अतिरेकी धर्मवादाचे विष पेरणे आवश्यक होते एकदा ते निर्माण झाले की मग ते वाहतच राहते दोन्ही धर्मातील अतिरेकी प्रवृत्ती ती विषाची नदी कधीही आटू देत नाहीत आय एस आयने काश्मीरमधील आगीत तेल ओतण्यासाठी पाकिस्तानी रेडिओ आणि टी व्ही स्टेशन सज्ज ठेवली होती तेथून आता भारत विरोधात गरळ ओकणे सुरू झाले काश्मीरी मुस्लिमांची मने हे त्यांचे लक्ष होते पाकिस्तानी रेडिओवरून आणि टी व्हीवरून जिहादी धर्मभावना भडकावणारे आणि भारत विरोधी भावना निर्माण करणारे कार्यक्रम भाषणे गाणी प्रसारित करण्यात येऊ लागली नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बल्गेरियातील सोफिया शहरातील अलेक्झांडर नेवस्की चौकात सुमारे पन्नास हजार लोक जमा झाले होते त्यांची घोषणा होती आझादीची स्वातंत्र्याची लोकशाहीची पाकिस्तानी टी व्हीवरून काश्मीरमध्ये वारंवार त्या आंदोलनाच्या चित्रफिती प्रसारित करण्यात येत होत्या या आंदोलकांपासून काही शिका भारत सरकार उलथवून लावा अशी आव्हाने करण्यात येत होती भारताची एक अत्याचारी देश म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात येत होती हा पाकिस्तानी प्रोपगंडाचा भाग होता त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक होते सक्सेना यांनी त्याकरता रॉ आय बी तसेच केंद्रीय गृह परराष्ट्र संरक्षण आणि माहिती प्रसारण या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची सायवर समिती स्थापन केली भारतीय माहिती सेवेतून रॉमध्ये डेप्युटेशनवर आलेल्या अधिकाऱ्याकडे त्या समितीच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली अतिशय काळजीपूर्वक आणि हुशारीने या समितीला आय एस आयच्या प्रोपगंडाचा प्रतिकार करायचा होता त्यासाठी या समितीने एक परिणामकारक उपाय सुचवला पाकिस्तानच्या टी व्ही आणि रेडिओ केंद्रातून केला जाणारा प्रचार भारताच्या भूमीत शिरूच द्यायचा नाही त्यासाठी मग रॉने त्यांच्या ऑपरेशनल फंडातून मोठ्या प्रमाणावर जॅमर खरेदी केले ते चालवण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आली उपाय खरोखरच रामबाण होता पण हा प्रतिकार झाला या सायवॉरमध्ये प्रतिहल्लाही अपेक्षित होता पाकव्याप्त काश्मीर तसेच गिलगिट बाल्टिस्तान या भागातील लोकांना शहाणे करणे आवश्यक होते त्याकरता मग रॉने सीमा भागात मोबाईल ब्रॉडकास्टिंग स्टेशन्स फिरती प्रसारण केंद्रे सुरू केली पण केवळ प्रचारानेच नव्हे तर सामाजिक कामातून वैयक्तिक मदतीतून काश्मिरींची मने जिंकण्याचे त्यांचा सरकारवरील विश्वास प्रस्थापित करण्याचे कामही रॉने या काळात केले एखादी गुप्तचर संघटना असे कार्य करते हे ऐकायला विचित्रच परंतु दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी तेही आवश्यक होते काश्मीरींचा आणि तिकडे श्रीलंकेतील तमिळींचा प्रश्न धगधगत असतानाच एकतीस मे एकोणीसशे नव्वद रोजी रॉचे प्रमुख ए के वर्मा निवृत्त झाले फार कडक अधिकारी होते ते त्यामुळे रॉमध्ये लोकप्रिय नव्हते पण आपल्या कारकिर्दीत रॉचे पंजे बळकट करण्याचे काम मात्र त्यांनी केले त्याचे प्रमाणपत्र मिळते पॅलेस्टिनी नेते यासेर अराफत यांच्या विधानातून राजीव गांधी यांच्याशी बोलताना एकदा अराफत म्हणाले होते भारतीय लष्करापेक्षा पाकिस्तानला भीती वाटते ती रॉची वर्मा यांच्या जागी आता जी एस वाजपेयी आले होते चौदा महिन्यातच ते या पदावरून निवृत्त झाले परंतु या चौदा महिन्यात त्यांनी एक महत्वाचे काम केले शत्रू राष्ट्रातील लोकांना आपल्याकडे वळवून घेणे फितूर करणे हे हेरांचे एक कार्य असल्याचे कौटिल्याने सांगितले आहे कोणास फितूर करायचे त्याची यादीही त्याने दिली आहे त्यात समावेश आहे शत्रू राष्ट्रातील क्रुद्ध भयभीत लोभी आणि मानी नागरिकांचा वाजपेयी यांनी रॉच्या प्रमुखपदी येताच पाकिस्तानातील अशा लोकांना टॅप करण्याचे आदेश रॉ गुप्तचारांना दिले पाकिस्तानातही सरकारच्या धोरणांवर नाराज असलेले भारताशी चांगले संबंध असावेत अशी इच्छा असणारे नागरिक आहेत विविध राजकीय गटातील नागरी राज समाजातील तशा लोकांमध्ये रॉने आपले जाळे पसरवले सायबॉरच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आय एस आय जम्मू काश्मीरबरोबरच भारताच्या अन्य भागातही घुसू पाहत होती तिच्या कारस्थानांची माहिती काढण्याच्या कामालाही त्यांनी गती दिली आणि त्याचबरोबर त्यांनी रॉच्या कव्हर्ट ऍक्शन डिव्हिजन म्हणजे छुप्या कारवाया करणाऱ्या विभागाच्या कारवायाही वाढवल्या